की निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार उमेदवार म्हणून मतदारांसमोर आहेत. खरं म्हणजे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही व्यापक अशा अर्थाने सर्व मतदारांचा सहभाग नसलेली निवडणूक असते, त्यामुळे पदवीधरांना मिळालेला हा एक विशेषाधिकार आहे आणि या विशेषाधिकाराचा उपयोग करून पदवीधरांनी जर एका तरुण उमेदवाराला दुसऱ्यांदा संधी दिली तर कोकण विभागातल्या पदवीधरांचे विशेषतः रोजगाराच्या संदर्भातले, उद्योजकतेच्या संदर्भातले आणि एकूण विकासाचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. डावखरेच्या बाबतीत मी असं म्हणेन की याच्या आधीची त्यांची कारकीर्द यशस्वी होतीच आणि आता ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असल्यामुळे एका विशिष्ट कार्यक्रम पत्रिकेनुसार विकासाचं राजकारण करणाऱ्या पक्षाचे ते आता सदस्य झालेले आहे आणि म्हणून हा जो पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचा विषय आहे त्याच्याशी जोडून घेऊन ते कोकणातल्या जनतेला, विशेषतः इथल्या पदवीधरांना पुन्हा एकदा समर्थ नेतृत्व देण्याच्या दृष्टीने आता सज्ज झाले आहेत. आज कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही कदाचित एक निवडणूक, छोटी निवडणूक वाटत असेल पण महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे दूरगामी परिणाम आहेत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सर्व पदवीधरांनी, सर्व नोंदणीकृत मतदारांनी श्रीयुत निरंजन डावखरे यांच्यामागे आपली ताकद उभी करणं, त्यांच्या समर्थनार्थ आधी प्रचार करणं आणि मतदानाच्या दिवशी मतदानाला प्राधान्य देऊन दिवसाचे बाकीचे कार्यक्रम नंतर करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष, ठाणे शहराचा एक नागरिक आणि राज्यसभेचा सदस्य या नात्याने मी आपल्याला विनंती करतो की आपण श्रीयुत निरंजन वसंत डावखरे यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करावी, त्यांना समर्थन द्यावं, त्यांना मत पहिल्या पसंतीचं मत द्यावं आणि त्यांना विधान परिषदेमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून, भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे पाठवण्याचा आपण एक संकल्प करावा. माझी खात्री आपण निरंजन डावखरे यांना यशस्वी करा.